आणि आता बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या घरावर आयकर विभागाने धाडी मारल्यानंतर आता थेट मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरच ईडीने कारवाई केली आहे। याच पार्श्वभूमीवर सकाळी 11 वाजता कॅबिनेटची बैठक विधिमंडळात होणार आहे। कॅबिनेट बैठकीत केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नातेवाईकावर ईडीने कारवाई केली आहे। ईडीने ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची 6 कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त केली आहे। पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ईडीने ही कारवाई केली। ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 सदनिका यावेळी सील करण्यात आल्या। त्या कंपन्यांमधून पाटणकरांनी आधीच राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजप सूडबुद्धीनं कारवाई करत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आलाय। पुष्पक ग्रुपला ईडीनं नोटीस पाठवली आहे। श्री साईबाबा गृहनिर्मितीला देखील नोटीस पाठवण्यात आली आहे। दोघांनाही चौकशीला हजर राहण्याचे आदेश ईडीनं दिलेत। नोटीसीत श्रीधर पाटणकर यांचाही समावेश असल्याची माहिती मिळते। शेल कंपनीच्या मालकांनी पाटणकरांना विनातारण 30 कोटी रुपये दिल्याचा आरोप श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीनं केला। या ट्रान्सफर केलेल्या पैशातूनच पाटणकरांनी या 11 सदनिकांची खरेदी केली असल्याचं बोललं जात आहे। केंद्रीय यंत्रणांचा एवढा गैरवापर कधी पाहिला नव्हता, आता ईडी गावागावात गेली आहे अशा शब्दात पवारांनी ईडीच्या कारवाईची खिल्ली उडवली। सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला। ईडीकडून जाणीवपूर्वक कारवाई केली जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी पाटणकर यांच्यावरील कारवाईबाबत बोलताना दिली आहे। केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचं देखील दिसत असल्याचं ठाकरे म्हटले। ईडीची कारवाई म्हणजे राक्षसी हुकुमशाही असल्याचा घणाघात संजय राऊतांनी ईडीच्या कारवाईनंतर केलाय। पाटणकर आमच्या परिवारातील आहेत, त्यांच्यावर ईडीची कारवाई म्हणजे सूडबुद्धीनं केली असल्याचा आरोप राऊतांनी नागपुरात केला। शिवसेना असल्या कारवायांना घाबरणार नाही, महाविकास आघाडी अस्थिर करण्याचा हा डाव आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली। केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून कारवाई केली जात असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। विरोधकांकडून जेवढा फास घट्ट केला जातोय तेवढा आम्ही सरकार चालवण्यासाठी पक्के होत असल्याचं थोरात म्हटले। सरकार 5 वर्ष चालणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। ईडीच्या कारवाईवर बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे। एकाही घोटाळेबाजाला सोडणार नसून हळूहळू सर्व हिशोब समोर येणार असल्याचं सोमय्या म्हटलेत। श्रीधर पाटणकरांच्या अकाउंटमधून पैसा कुठे कुठे गेला हे ज्यावेळी महाराष्ट्राच्या जनतेला कळेल तेव्हा उद्धव ठाकरे उत्तर देऊ शकणार नाहीत असं सोमय्या म्हटलेत। श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाईवरून नितेश राणे यांनी तर थेट मुख्यमंत्र्यांचा राजीनामाच मागितलाय। आता स्वतःच्या मेहुण्याला अटक केल्यावर तरी मुख्यमंत्र्यांनी नैतिकता देऊन राजीनामा द्यावा असं नितेश राणे म्हटले। हे सुडाचं राजकारण सुरू असल्याची टीका यावेळी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली। माझी मुलगी अनेक कंपन्यांमध्ये संचालक असून तिला ईडीनं बोलावलं तरी ती आत्महत्या करेल असं मोठं विधान आव्हाड यांनी केलं। नवाब मलिक यांच्या संपत्ती खरेदीचा चौकशी ईडीकडून त्याची सुरू आहे आणि त्यासाठी ईडीचं पथक कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडमध्ये गेलं होतं। त्यांनी त्या भागातील जागेची पाहणी केली। मोहित भाटिया यांच्या सांताक्रूजच्या घराची पाहणी मुंबई महापालिकेचं पथक करणार आहे। त्यांच्या घराच्या बांधकामाबाबत पालिकेनं त्यांना नोटीस बजावली होती। महाराष्ट्रातील शैक्षणिक पाठ्यपुस्तकात भगवद्गीता शिकवली जावी अशी मागणी मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत केली आहे। ग्रामसडक योजनेचा 10,000 किलोमीटरचा टप्पा सुरू असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे। तसंच गेल्या वर्षभरात 5 लाखांपैकी 4 लाख घर बांधून पूर्ण झाल्याचं मुश्रीफ म्हटले।
स्टॅम्प ड्युटी 50% कमी केल्याने अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला, त्यातून झालेल्या नफ्याचं राष्ट्रीय पातळीवर कौतुक झाल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तसंच महसूल विभागातील रिक्त पदं लवकरच भरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टानं दिलासा दिलाय. पालिकेनं दिलेल्या अनधिकृत बांधकामावर तुर्तास कारवाई करू नये असा आदेश हायकोर्टानं मुंबई महापालिकेला दिलाय, यामुळे नारायण राणे यांना दिलासा मिळालाय. परळीत माझा फार्म हाऊस नाही, महाल नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय. तसंच परळीमध्ये चुकून झालेला विजय धनंजय मुंडे यांना महागात पडणार असल्याचं देखील पंकजा मुंडे म्हटल्यात. बीड जिल्ह्यातील धारूर येथील शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या. द काश्मीर फाईल्स चित्रपटाची देवेंद्र फडणवीसांनी स्तुती केली. चित्रपट पाहून मी स्तब्ध आणि निशब्द असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक भारतीयानं हा चित्रपट पाहावा असं फडणवीस म्हटले. शिवसेनेचं विदर्भात शिवसंपर्क अभियान सुरू आहे. अमरावतीमध्ये गजानन कीर्तिकर यांनी अमरावती दौऱ्यात भाजपवर घणाघाती टीका केली. हिंदुत्वासाठी भाजप काय करतं असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. वर्धा जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. वर्धाच्या स्थानिक विश्रामगृहात शिवसेना संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख असताना तोडफोड करण्यात आली. शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे यांनी तोडफोड केल्याचा आरोप केला जातो. आता राज्यात 15,000 लोकसंख्येच्या मागे एक नागरी आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. नगरपंचायत क्षेत्रात देखील नागरी आरोग्य केंद्र तयार करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. समृद्धी महामार्ग आता गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापर्यंत जाणार आहे. समृद्धी महामार्गाची व्याप्ती गडचिरोली ते अहेरी ते सिरोंच्या पर्यंत होणार असून हा महामार्ग आता थेट छत्तीसगड आणि तेलंगणाशी जोडला जाणार आहे, तशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत उचलला. धनगरांना आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली. कोरोना प्रादुर्भावाचा फटका देशभरातील शिक्षण क्षेत्राला बसला असून शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाल्यामुळे प्रवेश संख्या घटली आहे. 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये पूर्व प्राथमिक पहिली आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश कमी झाले. कल्याण डोंबिवली शहरात काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रा रद्द करण्याचा निर्णय उत्सव समित्यांनी घेतलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेली 50% उपस्थितीची अट आणि जमावबंदीच्या आदेशांमुळे हे निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून रेल्वे स्थानक परिसर सुधारणा विकासाची कामं सुरू आहेत. ही कामं सुरू करण्यापूर्वी 400 मीटर लांबीच्या रस्त्यांखाली असलेल्या पाण्याच्या तसंच सांडपाण्याच्या वाहिन्यांचं स्थलांतर करण्यात आलं नसल्यानं हा प्रकल्प रखडलेला आहे, यामुळे रेल्वे स्थानक परिसरात वाहन कोंडी होती. राज्यात मुंबईपेक्षा झपाट्यानं विकसित होणारी महामुंबई ही सर्वाधिक प्रदूषित असल्याचा निष्कर्ष IQAir या जागतिक प्रदूषणाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेनं काढलाय. महामुंबईतील धुलीकण हे 56 मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर आहेत. पनवेल तालुक्यात गेली 4 वर्ष सुरू असलेलं विमानतळाच्या धावपट्टी आणि भरावाचं सर्वाधिक कामामुळे हे प्रदूषण झालंय. नवी मुंबई महापालिकेतील लेट लतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. अचानक केलेल्या पाहणीत कर्तव्यावर हजर नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून खुलासा मागण्यात आलाय. आतापर्यंत 191 लेट लतीफ कर्मचारी यांची वेतन कपात करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. पुढील 8 महिन्यात संपूर्ण शहर 1,500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेत येणार आहे. संबंधित ठेकेदाराला 9 महिन्यांची कामाची मुदत देण्यात आली असून 21 नोव्हेंबर 2022 पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 1 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करत 5 एप्रिलला होणाऱ्या पुढील सुनावणीत उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत.
एसटीचा संप आता काहीही करून संपवावा लागेल अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. चार महिने लोक रस्त्यावर आहेत. अजित पवारांनी सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी पाटलांनी केली आहे. मुंबईत पार्ट ओसी मिळालेल्या इमारती भरपूर आहेत. पूर्ण ओसी मिळण्यासाठी बिल्डरनं सर्व असेसमेंट टॅक्स भरायचा असतो. मात्र बिल्डर टॅक्स भरत नसल्यानं रहिवाशांवर बोजा पडतो. त्यामुळे अशा बिल्डरांवर कारवाई करता यावी यासाठी कायदा केला जाणार असल्याची माहिती सुनील प्रभू यांनी दिली. मुंबईसह उपनगरातील रहिवाशांना महाविकास आघाडी सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. मुंबई आणि उपनगरात लागू असलेल्या अकृषी कराच्या वसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. कोरोना काळात कर भरणं शक्य नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. पुण्यातील ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारक असलेल्या आगाखान पॅलेसमधील उद्यानाचं पाणी कनेक्शन मनपानं तोडलंय. थकीत पाणीपट्टी भरली नाही म्हणून महापालिकेनं ही कारवाई केली आहे. गेल्या 5 वर्षांपासून आगाखान पॅलेसकडे 1,71,00,000 रुपयांची पाणीपट्टी थकलेली आहे. पुण्यात बोगस एनए ऑर्डर आणि बांधकाम परवानगीच्या सहाय्यानं अनधिकृत सदनिकांची दस्त नोंदणी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. या प्रकरणांमध्ये 4 व्यक्तींना हडपसर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यात 2 बिल्डर तर 2 वकील यांचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोडमधील एकलासपूर शेतशिवारात विहीर खचून 2 मजूर जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झालाय. विहिरीचं खोलीकरणाचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. उल्हासनगरमधील एक धोकादायक इमारतीचे मजले एकामागोमाग पत्त्यासारखे कोसळले. इमारतीवर तोडक कारवाई सुरू होती. इमारत पडल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. अतिक्रमणात काढलेले जमीन मशागतीच्या जागेला कायमस्वरूपी कौलपट्टा देण्याची मागणी बुलडाण्यातील महिलांनी केली आहे. त्यासाठी भूमिमुक्ती मोर्चानं जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आमरण उपोषण सुरू केलंय. जी गाव प्रकल्पाला गती देण्यात आलेली आहे. प्रकल्पासाठी 900 कोटींचा भरीव निधी देण्यात आलाय पण पुनर्वसनाचं काय असा सवाल बुलडाण्यातील बाधितांनी उपस्थित केलाय. वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन फुटलेली आहे. दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सूर्या धरणातून होणारा पाणी पुरवठा 12 तास बंद राहणार आहे. त्याचा परिणाम शहरातील पाणी पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. जळगावात बनावट आरटीपीसीआर प्रकरणातील मुख्य संशयिताला अखेर अटक करण्यात आलेली आहे. स्वप्नील पाटील असं या संशयिताचं नाव असून त्याला धरणगाव तालुक्यातून पोलिसांनी ताब्यात घेतलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसंच रुग्णालयात 300 रुपये घेऊन तपासणी न करताच बनावट आरटीपीसीआर रिपोर्ट दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अंबरनाथमध्ये दुचाकी चोरी करून धूम ठोकणारा चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. ओमसाई पॅलेसमध्ये राहणाऱ्या प्रभाकर राव यांनी दुचाकी पार्क केली होती. मात्र चोरट्यानं दुचाकीचा हँडल लॉक तोडून दुचाकी चोरून धूम ठोकली. सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्याचा शोध घेतला जातोय. मुंबई ठाणे जिल्ह्यातील विविध भागात चेन स्नॅचिंग आणि दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. मलंग शेख असं या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 5.5 लाखांच्या 6 महागड्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. मुंबईतील मालवणी पोलिसांनी ऑटो चोरणाऱ्या टोळक्याला जेरबंद केलंय. मुंबईतील विविध भागातून ऑटोची चोरी ही गँग करत होती. नंतर ऑटोची नंबर प्लेट बदलून इतर शहरात विक्री करत होती. वसई विरारमध्ये चोरी करणाऱ्या 2 टोळ्यांना पोलिसांनी पकडलंय. या प्रकरणी टोळीच्या म्होरक्यासह 5 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 16 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय. अकोल्यात एका शेतकऱ्यानं आपल्या शेतात चक्क गांजाची लागवड केली. दरम्यान पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकत तब्बल 65 किलो गांजा तसंच 1,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पैशासाठी सचिन महाजन या शेतकऱ्यानं शेतात गांजाची लागवड केल्याचं समोर आलं. बुलडाण्यातल्या नांदुरा तालुक्यातील विहिरीमध्ये 2 जणांचे मृतदेह आढळले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रेमी युगुलानं आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जातोय. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेल्हारजवळ भरधाव वेगातील कंटेनरनं दुचाकीला चिरडलं. यात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झालाय. अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.
कल्याण मलंगड रोडवर एका धावत्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली। आग इतकी भीषण होती की आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली। ही बस कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेची बस असल्याची माहिती मिळते। धुळे शहरातील गजबजलेल्या पाच कंदील परिसरातील शंकर कापड मार्केटला भीषण आग लागली होती। या आगीत तब्बल 35 ते 40 दुकानं आगीच्या भस्मस्थानी सापडली। यात कापड दुकानदारांचं लाखोंचं नुकसान झालंय। सोलापूरच्या चाटे गल्लीत एका घरात गॅसचा स्फोट होऊन भीषण आग लागली। स्फोटामुळे 10 घरांमध्ये आग पसरली गेली। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। गोंदियातल्या देवरी इथे आदिवासी विकास महामंडळात 1000 क्विंटल धानाला आग लागली। या आगीमध्ये लाखो रुपयांचं धान जळून खाक झालं। हा महामंडळ जंगलाला लागून असल्यानं ही आग अधिकच पसरत गेली। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता उर्वरित बातम्या वेगवान स्वरूपात। चिनी ड्रॅगनच्या भारतीय सीमेवरील कुरघोड्या काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। भारताच्या लडाख भागातील सीमेजवळ चीननं तब्बल 624 गावं वसवल्याची माहिती समोर आली आहे। अभिनेता सलमान खानला कोर्टाकडून पत्रकार अशोक पांडे मारहाण प्रकरणी समन्स बजावण्यात आलंय। सलमानवर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। 5 एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे आदेश अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टानं दिले। जावेद अख्तर यांच्याशी संबंधित मानहानी खटला प्रकरणात कंगना रनौतला पुन्हा कोर्टानं जोरदार झटका दिला। या खटल्याच्या सुनावणीवेळी कंगनाकडून कायमस्वरूपी गैरहजर राहण्याची मागणी करण्यात आली होती। कोर्टानं कंगनाची हीच मागणी फेटाळून लावली आहे। बॉडी बिल्डिंगमध्ये मानाची समजली जाणारी मुंबई श्री 2022 ही स्पर्धा नुकतीच अंधेरी इथे पार पडली। 8 वजनी गटात झालेल्या या स्पर्धेत 125 पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता। बॉडी बिल्डिंग सोबतच मेन्स फिजिक आणि वुमेन्स फिजिक या प्रकारांचा देखील या स्पर्धेमध्ये समावेश करण्यात आला होता। यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। मात्र थोड्याच वेळात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्या पहा। माझा सहकारी विशाल याच्यासोबत।